दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आर ओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी। नागपुर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए आर ओ नगरी, सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर। हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन 0712-2295-265 और 7447-443370। महाराष्ट्र टीव्ही 24 च्या महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते। बातम्यांच्या सुरुवातीला बघूयात मुख्य हेडलाईन्स। रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं आणि तरुणांनी पळ काढला। कोरोनाच्या संकटानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांचा बीड येथील महाविद्यालयात प्रथम सत्र परीक्षा। आदिवासी भील समाजावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर करावी कार्यवाही, एकलव्य संघटनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन। आता बघूयात महत्त्वाच्या बातम्या सविस्तरित्या। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियम कडक करताना कोरोना लसीचे 2 डोस घेणे बंधनकारक करताच लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे। मात्र अनेक जण यातही पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे। डोंबिवली पूर्व भागातील नेहरू मैदान परिसरात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर 29 वर्षीय तरुण लस घेण्यासाठी गेला होता। त्याने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले, मात्र लस न घेताच त्याने पळ काढला। लसीकरणाविषयी काही जणांच्या मनात भीती आहे, ही बाब या घटनेतून समोर आली आहे। डोंबिवली पूर्वेकडे नेहरू मैदानात पालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले। गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ऋषिकेश मोरे या 29 वर्षीय तरुणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले, मात्र त्यानंतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला। सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाणा केला असता कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्यानंतर जाण्यास सांगितले। यानंतर तो चक्क पळून जाऊ लागला। यामुळे सेंटरवर असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ढकलून देत तो लस न घेताच पळून गेला। कॅन्सल होणार नाहीये, ते कॅन्सल वॉशरूमला जाऊन ये पाहिजे तर नाही, दादा दादा त्याला सोडू नका। काय तिकडे वॅक्सिन तसंच आली, तिकडे जाऊ का। या घडल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली। सदर व्यक्तीला शोधून काढत त्याचं लसीकरण केले जाणार असल्याचं सांगितले। डोंबिवली नेहरू मैदान येथे KDMC वॅक्सिनेशन सेंटर सुरू आहे। वॅक्सिनेशन सेंटरवर ऋषिकेश मोरे नावाचे 29 वर्षीय गृहस्थ आले होते वॅक्सिन घ्यायला। नियमाप्रमाणे आम्ही त्यांना रजिस्टर करून आणि नंतर वॅक्सिन देणार होतो। रजिस्टर केल्यानंतर जेव्हा ते वॅक्सिन घ्यायला आमच्या ANM आहे त्यांच्याजवळ गेले असता त्यांनी वॅक्सिन घेण्यास एकदम नकार दिला आणि ते पळून जायला लागले। सिस्टरांनी आणि आमच्या वॉर्डबॉयनी त्यांना अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण सदर व्यक्ती ही पळून जाण्यामध्ये यशस्वी झाली। सोबत इथले गार्ड्स पण होते, गार्ड्सही होते, त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती व्यक्ती वॅक्सिन न घेता पळून गेली। सध्या आम्ही त्यांना ट्रेस करून वॅक्सिन देण्याचा प्रयत्न करू। मात्र दुसरा डोस असतानाही त्याने लस घेण्यास टाळाटाळ केल्याने पहिला डोस देखील त्याने घेतला आहे की केवळ कागदोपत्री नोंद करून प्रमाणपत्र मिळवले आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। गतवर्षी राज्यात कोरोनाने थैमान घातलेलं असल्यामुळे राज्यासह देशभरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता। परिणामी राज्यातील शाळा महाविद्यालय हे देखील बंद करण्यात आले होते। कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी हे शाळा महाविद्यालयात जाऊ शकले नाहीत। परिणामी विद्यार्थी हे परीक्षा घेण्यास पुढील वर्गात गेले। शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी हे नाराज असल्याचे काहीसे दिसून आले। बघूयात विद्यार्थी काय बोललेत ते। नमस्कार, मी अक्षय कल्याण पवार, रचन कॉलेज गावराई। आम्हाला खूप आनंद होतो आहे की COVID-19 नंतर प्रथम सत्र परीक्षा पहिल्यांदाच होत आहे। आम्ही पूर्ण आमच्या शाळेचे प्राचार्य जे आम्हाला गायडन्स दिले आहे, आम्ही पूर्ण नियम त्यांचे मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे सर्व नियम पाळत आहोत। माझे नाव काळे कल्याणी राजेंद्र, मी 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे।
सध्या आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा सुरू आहेत. आमच्या प्राध्यापकांनी दिलेल्या सर्व सूचना कोविडपासून वाचवण्याच्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करून पेपर देत आहोत. कसं वाटलं तुम्हाला की परीक्षा फार दिवसानंतर होतात, तुम्हाला आनंद वाटतोय का, शिक्षकांनी काय गाईडलाईन्स केल्या? शिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे आनंदच वाटतो, पण थोडी भीती पण वाटते कारण की इतके दिवसातून आम्ही पेपर देत आहोत ना त्याच्यामुळे. मात्र सध्या कोरोना आटोक्यात आला असल्याने शाळा महाविद्यालय पुन्हा जोमाने सुरू झाले. यातच 12वी वर्गाच्या प्रथम सत्र परीक्षा देखील गेवराई येथील अट्टल महाविद्यालयात चालू आहेत. महाविद्यालयात प्रथम सत्र परीक्षा चालू असताना विद्यार्थीही कोरोना नियमांचे पालन करत परीक्षेसाठी महाविद्यालयात हजर आहेत. मात्र ओमिक्रॉन हा नवा विषाणू डोकेवर काढू लागल्याने पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांसह सर्वांची डोके दुखी वाढली आहे. तर कोरोनाची योग्य खबरदारी घेऊन परीक्षा होत असल्याचे रभ अट्टल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक राऊत यांनी सांगितलंय. सांगाल मी रभ अट्टल महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयाचा उपप्राचार्य. आमच्या महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षात शासनानं ज्या ज्या वेळी महाविद्यालय सुरू करायचं सांगितलं त्या त्या वेळेला महाविद्यालय सुरू झालेलं आहे. महाविद्यालयामध्ये कोविड-19 सर्व नियमाचं पालन करून विद्यार्थी आज आपल्या परीक्षा देतोय. ज्या ज्या वेळेला विद्यार्थ्याला काम सांगितलं जातं घरचं तेही विद्यार्थी अतिशय आनंदानं करतायत. आज महाविद्यालयामध्ये प्रथम सत्र परीक्षा 11वी-12वीची सुरू आहे. याही परीक्षेला अतिशय भरभरून प्रतिसाद मुलांचा आम्हाला मिळतो आहे आणि त्याच्यामुळे शिक्षक विद्यार्थी या दोघांचाही आनंद आज द्विगुणित होत असताना आपल्याला दिसतोय. जसजसं शासनाचे नियम येत जातील तसतसं विद्यार्थीसुद्धा कोविड-19 नियमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आम्हाला देतो आहे, याचा फार आनंद आम्हाला होतो आहे. प्रत्येक विद्यार्थी ज्यावेळेला वर्गात जातो त्यावेळेला मास्क लावतो, सॅनिटायझर त्याच्याजवळ असतं. महाविद्यालयात वर्गात पोहोचेपर्यंत तो रांगेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. हा निश्चितच महाविद्यालयासाठी आणि येणाऱ्या शैक्षणिक वातावरणासाठी चांगला आहे असं मला वाटतं. आरोग्य समिती अध्यक्ष रजूल पटेल यांची भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह बाहेर पीडित पालकांशी शाब्दिक चकमक उडाली होती. त्यावेळी त्यांनी तुमच्या मुलांना पालिका रुग्णालयात दाखल करताना आम्हाला विचारता का असं आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पालकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या दिला होता. रजूल पटेल यांच्या निलंबनाची मागणी देखील यावेळी पालकांनी केली होती. अखेर रजूल पटेल यांनी पालकांची माफी मागितली आहे. त्यांना दुखवायचा कुठलाही उद्देश नव्हता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळायला हवी असा देखील त्यांनी सांगितलंय. भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामधील जे घटना घडली त्याच्याकरिता माहिती घेण्याकरिता मी आणि माझ्या आरोग्य समितीचे सदस्य आम्ही आज दुपारी तिथे गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथे माझ्या मनात खूप संताप होता. नवजात बालकांचा मृत्यू हा खरं सहजासहजी 4 दिवसात 4 बालकं जाणं हे खूप चुकीचं वाटत होतं आणि त्यामुळे मी संतापलेली होती. माहिती घेतली डॉक्टरांकडनं, त्या संस्थेकडनं माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर खाली उतरली त्या संतापापोटी माझं ब्लड प्रेशर पण हाय झालं होतं असं मला जाणवत होतं आणि त्याच्यातच मी खाली उतरून तिथल्या लोकं जे बसली होती खाली त्यांना भेटायला गेली. दुःखात होते म्हणून त्यांच्याशी बोलायला गेली. बोलली त्यांच्याशी बोलताना त्यांनी अचानक मला सांगितलं की याची जबाबदारी घ्या तुम्ही, ह्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. तेव्हा माझ्या मनात आलं की जबाबदारी घेण्याचा विषयच नाही आहे, जबाबदारी आज घेण्याचा विषय नाही, उलट आपल्याला सगळ्यांनी मिळून अशा घटना पुढे होऊ नये ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून मी त्यांना बोलली असतं. आणि त्याबरोबरच जर त्यांच्या मनाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागते. आणि माझा कुठलाही असा आशय नव्हता की त्यांना दुखवायचं. तरीही आज हे जे कोणी ह्या ह्याच्यात दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करणं आणि त्या दोषींना शिक्षा होणं हेच आपली जबाबदारी असणार आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. समाजासाठी नक्की उपयुक्त ठरायचे कसे याचाच विचार करून हवेतील प्रदूषण कमी करून शुद्ध हवा तयार करण्याचे यंत्र बनवण्याचा ध्यास ठाण्यातील एका 71 वर्षीय अभियंत्याने घेतला आहे. आपल्या समाजात कॅन्सरग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत तर जास्त प्रमाणात लहान मुलांना देखील फुफ्फुसाचे रोग होताना आढळून येत आहे. आपण शहरात फिरत असताना थोड्याफार प्रमाणात आपण या प्रदूषणाचा शिकार होत असतो आणि हेच प्रमाण कमी करण्यासाठी हे यंत्रणा तयार केली आहे. बघूयात संपूर्ण बातमी. हवेतील दूषित हवा ही या यंत्राद्वारे खेचली जाऊन या यंत्रात ही हवा शुद्ध होऊन पुन्हा हवेत सोडली जाते. अशा प्रकारे हे यंत्र काम करत असून यासाठी आतापर्यंत 4-5 लाख रुपये खर्च आलेला आहे. माझं नाव अश्वन शेख आहे. मी एक्स एम्प्लॉई आहे रिलायन्स इंडस्ट्री.
तिथे मी असेच काम करायचो, कंपनीनं फायदा करण्यासाठी किंवा काही सेविंग करायची असली तर आम्ही सजेशन द्यायचो, सजेशन अवॉर्ड विनर आहे मी, त्याच्यामुळं ते बुद्धी आम्हाला सुचते की आम्ही काहीतरी करावं. आता मी खाली बसलेलो आहे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण आत्ता कॅन्सरग्रस्त रोग जास्त आहे, लहान मुलं फुफ्फुसाच्या जा रोगाने त्रस्त आहे, पण सामान्य सोबत लोक तोंड काळे होतात, कपडे काळे होतात, कोणी कामावर आलं तर त्याला तर 10-5 ग्रॅम तर 2 ग्रॅम देतो, तो घरी घेऊन जातो, तो कमी करण्यासाठी ही यंत्रणा आहे. नक्की मशीन कशाप्रकारे काम करते? हवेतल्या दूषित हवा उडून घेऊन पंपाद्वारे बोअरनी पाण्यामध्ये सोडली जाते, पाण्यामधून ते आम्ही तिथं एक केमिकल टाकतो, केमिकल टाकल्यानंतर ते बाहेर जाते. जसं पाण्याने धुतल्याने कपडा साफ होतो, पण जर त्याच्यात आपण साबण टाकली कपडा अजून शुद्ध होतो, तसंच आम्ही केमिकल इथं वापरतो. एवढंच आहे. आणि या मशीन बनवण्यासाठी किती खर्च आलेला आहे? किती मॅनपावर खर्च झाला? 4-5 लाख झाले. आता मी बोलू शकते, 2 वर्ष झालं माझं ट्रायल चालू आहे, 2018 मी प्रयत्न करतो, आज आम्हाला शेवटची ट्रायल मिळायचा वेळ आला, वाक्य झालं. महापालिकेने आता आम्हाला म्हणजे प्रिन्सिपली त्यांनी आम्हाला ओके म्हटलं आहे, त्याच्यावर पुढे काम करायचं आहे, त्यासाठी आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे महापालिकेकडून आणि राज्य सरकारकडून. महापालिकेकडून याआधी देखील अशा प्रकारचं जे हवेतलं प्रदूषण आहे ते घेण्यासाठी मशीन्स या लावण्यात आलेल्या होत्या, परंतु कालांतराने अशा मशीन्स आहेत ते काही उपयोग पडला नाही. तर त्याबद्दल काय सांगाल? असं जर ही दैनंदिन जीवनात आली तर कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो? हा कॉन्सेप्टच नवीन आहे, जो कॉन्सेप्ट आपल्याला त्याचाही एवढा हे झाला नाही, पण हा कॉन्सेप्ट जो आहे आताही आपण रिसर्च करतोय, याच्यामध्ये सक्सेस तर आता दिसतोय, लॅबचा रिपोर्ट पण आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला येते अजून याला कसं अजून चांगलं करता येईल त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला. या यंत्राची तपासणी शेवटच्या टप्प्यात आली असून सरकारने परवानगी दिली आणि तपासणी यशस्वी झाली तर हे यंत्र उपयोगात आणता येईल असे यावेळी ज्येष्ठ अभियंता व संशोधक अस्लम शेख यांनी यावेळी सांगितलंय. यांच्या हवा शुद्धीकरणाचं जे काही मशीन आहे तर त्याच्यामध्ये अशुद्ध हवा घेऊन मशीन करून बाहेर टाकली जाते आणि तेव्हा त्याची शुद्धता वाढते. आता हे त्यांनी आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा त्यांना त्यांची कन्सेप्टसाठी आम्ही त्यांना मदत केली. आमची लॅबोरेटरी एमओईएफ ॲक्रेडिटेड आणि एमओईएफ रिकॉग्नाइज्ड आहे, त्यामुळे आमचे रिपोर्टचे ऑथेंटिकेटेड मानले जातात. मी जेव्हा मी सॅम्पलिंग केलं तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक पॅरामीटर रिपोर्ट जे काही आम्हाला रिपोर्ट मिळाला तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये प्रमाण कमी झालेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही काही केमिकल डोसिंग घेण्या वापरा आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट अजून मिळेल. बातमीपत्रात वेळ झाली आहे, सध्या एका ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर. The Arvind store is now open at Manish Nagar. Here you can get men's fabric like linen, cotton, suiting, shirting. Customized tailoring of shirts, pants, suits, jeans, jackets, kurta pajamas and many more are also done here. Ready-made t-shirt, innerwear, belts and ties are also available. All that a fashionable man wants is available here. It's a showroom for up-to-date men. Formal stitching for ladies too is done here by Arvind trained tailors. Visit now to get festive offers like never before. So remember, the Arvind store, Manish Nagar, Besa, Somalwada Road, opposite Krishna Super Bazaar, Nagpur. NV Diagnostic, everything in diagnostic, best services and quality products. Contact us on 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostic? Then call us and get everything you need. Our address: NV Diagnostic, plot number 150B, Impress Mini Colony, quarter number 4, near Pragatishil Mangal Karyalay, Bejanbagh, Nagpur 440004. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है. मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना. मम्मा साबुन से नहीं. है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथ
करता है प्रोटेक्ट, ये है नेचर ग्रीन का हैंड वॉश। ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 800-700-6520। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर। वही आरओ नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा। तो आइए आरओ नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NADP सैंक्शन। हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712-2295-365 और 7447-443370 and 7745042520। बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता, तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए। तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक। हमारा पता, प्लॉट नंबर 49, ग्रेट नाग रोड, नियर भारत पेट्रोल पंप, सिरसपेट, नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन रमेश जुगेले 9881230037 और जगदीश जुगेले 9822710072। ब्रेक नंतर स्वागत, वळूयात पुढील बातम्यांकडे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे निंदनीय घटना घडली असून, येथील आदिवासी भील समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याने अशा समाजकंटकांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना एकलव्य संघटना पाचोऱ्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली तयार करण्यात आली होती की आदिवासी शेतमजूर आपल्याकडे कमीज मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पूर्ण गावातून सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल असे लेखी पत्र काढून, व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असताना सर्व मजूर वर्गाला काही सवर्ण धनदांडग्या लोकांनी रस्त्यात अडवून तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊ नका, गेले तर तुम्हाला गावात राहू। नमस्कार, मी सुधाकर वाघ, एकलव्य संघटनेचा प्रदेश कार्याध्यक्ष। या ठिकाणी पाचोरा पोलीस स्टेशनला आम्ही जे गेल्या 4-5 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात लखमापूर होती जी घटना घडली, तिथल्या आदिवासी भिल्ल समाज हा आपल्या उपजीविकेसाठी कुठेतरी रोजंदारीने काम करतो, परंतु तिथल्या गावातील शेतकरी आणि ग्रामपंचायतीने असा ठराव केला की जर आपण गावातील आदिवासी मजूर हा जर दुसऱ्या गावाला कामाला गेला तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल। व्हा म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकण्याचा त्यांचा जो विषय आहे की या त्या आदिवासी समाजाने तिथल्या गावातच एक कमी मजुरी म्हणजे त्यांच्याकडे काम केलं पाहिजे अशी त्यांची मानसिकता होती, परंतु कमी मजुरी त्यांना त्या लोकांना तिथं कमी मजुरीमध्ये त्यांना परवडत नसल्यामुळे दुसऱ्या गावी कामाला जात होते आणि त्याचा राग आल्यामुळे गावातील काही सवर्ण समाजातील लोकांनी, काही गावातील ग्रामपंचायतच्या प्रमुख लोकांनी असा ठराव केला की हे जर बाहेर गावी गेलं तर यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल। जसं काही त्यांना किराणा दुकानावर कुठला माल मिळणार नाही, गिरणीवर त्यांना पीठ दळून मिळणार नाही, किंवा ग्रामपंचायतीला कुठल्या योजना तुम्हाला घेता येणार नाहीत, असा बहिष्कार टाकण्याची भूमिका त्या गावातील लोकांनी, धंदांडग्या लोकांनी घेतली आणि त्याच्यानंतर ते लोक परत दुसऱ्या गावात कामाला जात असताना त्यांना रस्त्यात अडवून आमच्या आदिवासी महिलांना मारहाण केली त्यांनी, आणि मारहाण करून त्यांना त्यांच्यावर दहशत ठेवण्याचं काम ज्या कायद्याच्या चुकीचा वापर करणाऱ्या लोकांनी केलेला आहे त्यांच्यावर
सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत त्यांच्यावर 2016 कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत यासाठी आम्ही आता पीआई साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि एकलव्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जोपर्यंत संबंधित आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार कायद्या 2016 कायद्याअंतर्गत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर येणाऱ्या काळात संघटना आंदोलन करणार आहे. व त्या ठिकाणी आदिवासी महिलांना संबंधित जमावाने मारहाण करून आदिवासी समाजात दहशतीचे वातावरण तयार करणाऱ्या लोकांवर व लेखी पत्र काढणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक यांच्यावर देखील आदिवासी भिल समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला म्हणून सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 कायद्याअंतर्गत कारवाई करून आदिवासी समाजाला न्याय मिळावा व येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाहीत याकरिता शासनाकडून कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करावी अशा आशयाचे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसानराव नजन पाटील यांना देण्यात आले आहे. मोराणे येथील खासगी प्रताप नाना माले खासगी बाजार समिती गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या वतीनं या खासगी कांदा खरेदी विक्री केंद्राला लावण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे आणि या कारणास्तव धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी संघटनेने कांदे फेकून अनोख्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी प्रशासनाचं आंदोलन करून निषेध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोराणे येथील खासगी कांदा मार्केट हमाल मापाडी कामगार संघटनेतर्फे हमलांना काम मिळावे या संदर्भात वाद सुरू आहे. मापाडी कामगारांना या खासगी कांदा खरेदी विक्री केंद्रात काम मिळावे म्हणून एका बाजूला मापाडी कामगार संघटना आंदोलन करत आहे तर दुसरीकडे शेतकरी हा कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा या खासगी कांदा खरेदी विक्री केंद्रात आम्हाला परवडणारी आहे म्हणून प्रताप नाना महाले कांदा खरेदी विक्री केंद्र पुन्हा सुरू करा अशी मागणी करत हा संघर्ष सुरू आहे. महिला आघाडीचा युवा आघाडीचा युवा आघाडीचा शरद जोशी शरद जोशी इकडे उलट घ्या रे राहतो या मार्केटला जूटची गोणी लागते तेथे व्यापारी जेव्हा कांद्याचा लिलाव होतो त्यावेळेस 3-3 गोण्या फोडल्या जातात आणि 100-100 गोण्या जर शेतकऱ्याने आणलेत त्याचंही बिल त्या ठिकाणी महिलांना द्यावं लागतं. 2.5 रुपयाच्या पुढे एक गोणी फोडल्यानंतर ते मिळतात म्हणजे 100 गोणीचे किती झालेत. मी कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी आकडेमोड केली. साधा टेम्पो जरी आम्ही त्या कॉटन मार्केटच्या मार्केटला घेऊन गेलो तर त्याला आम्हाला 5200 रुपये खर्च येतो आणि या मार्केटला जर घेऊन गेलो नाम मात्र फक्त भाडं आम्हाला लागतं आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने ओपन मार्केटमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. जर कोणी त्या ठिकाणी आंदोलनं करून आणि कुठलंही काम न करता सहज पैसा मागत असेल तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची तिथं लूट होत होती ती लूट या ठिकाणी थांबलेली आहे. माथाडी कामगार कायदा असं म्हणतो का की एका ठिकाणी तुम्हाला काम मिळतंय परत दुसऱ्या मार्केटमध्ये तुमचा आग्रह का हा आमचा एक साधा प्रश्न आहे आणि त्या अधिकाऱ्याने कुठल्या बेसवर काम केलं आहे. मी तर म्हणतो संघटनेच्या मार्फत असे कोणी अधिकारी असतील साहेब त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढीच विनंती. आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे. माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं. जर का एका मार्केट कमिटीमध्ये 50 रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4,000-4,500 रुपये खर्च येत असेल तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याची सुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटतं. तुमच्या जर या आंदोलनामुळे सबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्या कामगार त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करत आहेत त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळे
मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो. सलग 103 तास योगा केलेल्या ज्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे, ज्यांनी आतापर्यंत योगावर 3 पुस्तके लिहिली आहेत, अशा डॉक्टर प्रज्ञा पाटील यांनी जगप्रसिद्ध पैठणीचे माहेरघर असलेल्या येवलाईच्या पैठणी नगरी सदिच्छा भेट दिली. पैठणी उत्पादन प्रक्रिया समजून घेत अनेक विणकरांच्या भेटी देखील त्यांनी यावेळी घेतल्या. भारतातील वस्त्र उत्पादनाची परंपरा धक्क करणारी आहे. शुद्ध रेशमापासून तयार झालेल्या व संपूर्ण हस्तकला असलेल्या पैठणी महावस्त्राला अनेक शतकांपासून अनन्य साधारण महत्व आहे. शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहण्याकरिता जसा योग आवश्यक आहे तसे पैठणी वस्त्रालाही अनन्य साधारण महत्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कोरोनाच्या अत्यंत बिकट काळात डॉक्टर प्रज्ञा पाटील यांचे यूट्यूब व फेसबुकवरील लाईव्ह योगाचे धडे शिकून अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर 103 तास कंटिन्युअस योग करून योग क्षेत्रात भारत देशाचं नाव नोंदवणारी प्रथम महिला आज येवला नगरीत आलेली आहे. पैठणी कशी बनते, हाताने तिला कसं बनवलं जातं याबद्दल खूपच उत्सुकता होती आणि ते उत्सुकता दूर करण्यासाठी मी या ठिकाणी दिवटे पैठणी इथे आज आलेली आहे. संपूर्ण पैठणी कशी बनते हे मी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि येवला ह्याला जवळजवळ 1200 ते 1400 वर्षाचा इतिहास आहे की पैठणी या ठिकाणची अतिशय प्रसिद्ध आहे. आज या ठिकाणी खूप प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी बघितल्या मी, त्यात मोराची पैठणी, पोपट असलेली पैठणी, असं बरेच काहीतरी काही काही नावं या ठिकाणी सांगितले आणि खरोखरच म्हणजे स्वतःला एक प्राऊड वाटतो आहे की आपल्या देशात भारत देशामध्ये अशा प्रकारच्या हस्तकला आजही जिवंत ठेवण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने मी योग क्षेत्रात काम करते, योग क्षेत्रात काम केलं मी आतापर्यंत, तर योगाला पुनरुज्जीवन देण्यासाठीचाच प्रयत्न सुरू आहे. माननीय मोदींनी जो योगा डे सुरू केला आणि योगाला जे पुनरुज्जीवन दिलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटते की पैठणीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय लेवलला नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा आणि त्यासाठी काही मदत लागली असेल तर ती ॲडव्हर्टाईज म्हणा किंवा प्रचार करण्याचा माझा योगाच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी देशभर फिरत असते, वेगवेगळ्या देशातही फिरत असते, तर सोबत पैठणीचा पण प्रचार करू शकेल. धन्यवाद. आणि या ठिकाणी खूपच आनंद होत आहे हे सगळं बघून की एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकुसरी निर्माण होते आहे हे बघून अतिशय धन्य वाटलं. जय हिंद. खरंच भारताचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे. महाराष्ट्र बातमीपत्रात आता वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या.